महायुतीचं जे क्लस्टर आहे, या क्लस्टरमध्ये पुणे, शिरूर आणि बारामती लोकसभेचे प्रमुख म्हणून नामदार चंद्रकांतदादा पाटील आहेत. आणि नामदार चंद्रकांतदादा पाटलांनी आज या तिन्ही लोकसभा मतदारसंघातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी आयोजित केली आहे. आत्ता बारामती मतदारसंघाची बैठक पहिले होत आहे, त्यानंतर शिरूरची आणि मग पुणे लोकसभेची बैठक या ठिकाणी पार पडणार आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, त्यानंतर लोकजनशक्ती पार्टी, शिवसंग्राम संघटना, त्याचबरोबर शेतकरी संघटना, अशा विविध पक्षांचे पदाधिकारी आजच्या या महायुतीच्या समन्वयाच्या बैठकीसाठी उपस्थित आहेत. काय स्वरूप म्हणजे काय चर्चा? या बैठकीमध्ये तिन्ही लोकसभा मतदारसंघातून आमचा विजय तर निश्चित आहे, हा विजय अधिक भक्कम करण्यासाठी आणि मताधिक्य अधिक वाढवण्यासाठीची ही बैठक असे याच्यामध्ये सर्वांगीण चर्चा होऊन, सांगोपांग चर्चा करून, सारासार विचार करून, सर्व तालुक्यांमधनं कशा पद्धतीनं आमचं बहुमत वाढवता येईल याच्यावरती चर्चा होईल. हां, उमेदवारांसंदर्भात कुठलीही चर्चा होणार नाही, कारण हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. याच्यामध्ये तिन्ही जागा ज्या पक्षाला मिळतील त्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणानं उभे राहणं एवढंच आजच्या बैठकीचं उद्दिष्ट असणार आहे. बैठकीला महादेव जानकर उपस्थित राहणार आहेत का नाही, आपण त्यांना आमंत्रण दिलेलं आहे का नाही, कारण की आज सकाळपासून जानकरांच्या विषयी अनेक चर्चा रंगू लागली. महादेवराव जानकर हे महायुतीतले वरिष्ठ नेते आहेत. महादेवराव जानकरांचं प्रदेश पातळीवरच्या आमच्या नेतृत्वाशी काही जागांबाबतची चर्चा सुरू आहे. आणि त्यांनी गेल्या वेळेलाच जेव्हा माझ्याशी चर्चा झाली तेव्हा हे स्पष्ट केलं होतं की तुम्ही समन्वयक म्हणून ज्या भूमिकेत आहात ती वेगळी, पण मी जोपर्यंत महायुतीच्या जागांच्या बाबतीमध्ये, जागा वाटपांच्या बाबतीमध्ये प्रदेश स्तरावरची चर्चा माझी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी बैठकांना उपलब्ध राहणार नाही. सदाभाऊ खोत यांनी सुद्धा हीच प्रतिक्रिया दिली की कोणत्याही प्रकारचं आमंत्रण नाही, तर त्यांना आमंत्रण नाही दिलं का? नाही, मी आपल्याला सांगितलं की या दोन्ही जे विषय आहेत हे प्रदेश पातळीवरचे आहेत आणि ही बैठक केवळ पुणे, शिरूर आणि बारामती लोकसभा क्षेत्रातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक आहे. याला अन्य वरिष्ठ पदाधिकारी आत्ता पहिल्या बैठकीला अपेक्षित नाहीत. त्यांचे जे संघटनेचे प्रतिनिधी आहेत त्यांची पण ताकद आहे ना बारामती, शिरूर? शेतकरी संघटनेचे प्रतिनिधींना आमच्या वासुदेव नाना काळेंनी बारामती मतदारसंघामध्ये निमंत्रण दिलेलं आहे, ते आता बैठकीत थोड्या वेळामध्ये सहभागी होतील. पण आपण ज्या नेत्यांची नावं घेत आहात ते वरिष्ठ नेते आहेत आणि ते प्रदेश पातळीवरती या सर्व विषयांमधल्या समन्वयाच्या बैठकींना निश्चित उपस्थित राहतील असा मला विश्वास आहे. पण त्यांचे प्रतिनिधी तुम्ही बोलवलेत का? कारण ते त्यांनी थेट सांगितलं की शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधी निश्चितपणे, रयत क्रांती संघटनेच्या प्रतिनिधींबाबत तशी सूचना आत्ता समन्वयाची आली नव्हती. पुढच्या बैठकीमध्ये निश्चितपणे प्रदेशाकडनं त्यांच्या बाबतीमध्ये सूचना आल्यावर त्यांनाही आम्ही निमंत्रित करू.